नमस्कार. आजचे ठळक सांगली. इस्लामपुरात चोरट्यांनी पळवली 60,000 रोकड. महापालिका निवेदेच्या गोलमालमुळे प्रक्रिया रद्द. गणेशोत्सवात सांगली मिरजे 72 हद्दपार. जिल्हा बँकेच्या मतदार यादीवर 50 हरकती. केंद्र सरकारची खासगीकरणाकडे वाटचाल. जिल्हा बँकेबाबतची शंका दूर होईल. पालकमंत्री जयंत पाटील. जिल्ह्यात उद्या 1.5 लाख लसीकरण होणार. जिल्हा बँकेने कायद्याच्या चौकटीतच अडचणीतील संस्थांना मदत करावी. जलसंपदा मंत्री जयंत पाटील. पूरग्रस्तांच्या अनुदानासाठी उद्या घंटानाद. सनमडीत कालव्याच्या पाण्याने पिकाचे नुकसान. जिल्ह्यातील 72 सहकारी संस्थांच्या निवडणुकीचे धुमशान. 10 टन युरियावर 5 टन मिश्र खताची सक्ती. पिस्तूल विक्रीच्या तयारीत असलेल्या तरुणास अटक. ई पीक पाहणीला 15 मुदतवाढीचा निर्णय. महापालिका क्षेत्रात विसर्जन मार्ग खड्डेमुक्त. वनवे मधून जाणारी एसटी बस थेट पोलीस ठाण्यात. कोशारीचा ग्रामविकास अधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात. जिल्ह्यातील 118 जणांना कोरोना, 290 जण कोरोनामुक्त. राज्यस्तरीय विद्यारत्न पुरस्कार संतोष नाईक यांना प्रदान. मदतीच्या तत्परतेबद्दल कामगार आयुक्तांचा सत्कार.